मतदारसंघामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे. अनेकदा त्या सभागृहामध्ये त्या विषयावरती चर्चा झाली. ग्रामीण भागातला विषय, माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदय डुकराचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, त्या आपण ते थोडंफार नुकसान करत नाहीत तर ते पूर्ण शेती म्हणजे उद्ध्वस्त करून टाकतात. ह्याच्या पुढचं अध्यक्ष महोदय, काही प्रकारी घटना अशा झाल्यात की आपण जी उपाययोजना मंत्री महोदय आपण करतात आहे की ती आपण चारी करतो किंवा ते तारची कंपाऊंड ऑइल करतो, पण त्यांनी काही सुद्धा फरक पडत नाही. उलट ते चारी वरतून हरणासारखी उड्या मारून जातात आणि जी तार केलेली कंपाऊंड वॉल आहेत ती 2-3 दिवसामध्ये ते आतून उकरून त्याच्यामध्ये बाहेर जातात. अध्यक्ष महोदय, या डुकरांच्या त्रासामुळे फक्त शेतीच उद्ध्वस्त होत नाहीये तर काही शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत. तर माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाला आहे की या संदर्भातली जी उपाययोजना आपण आपल्या विभागामार्फत ठरवली आहे ती पूरक नाही आहे, तर कायमस्वरूपी काही या संदर्भातल्या उपाययोजना करा, हा माझा स्पेसिफिक प्रश्न.